जयसिंगपूर शहरातील शाहू नगरमधील नांदणी रस्ता येथे राहणाऱ्या रहा एका डॉक्टरना आणि अठराव्या गल्लीतील लक्ष्मी पार्कमधील यापूर्वी कोरोनाग्रस्त झालेल्या एका निवृत्त प्राध्यापक यांच्या कुटुंबातील तीन सदस्य असे चौघांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे जयसिंगपुरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सतरा झाली आहे अशी माहिती जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितले त्यांनी सांगितले की डॉक्टर असलेल्या रुग्णाचा दवाखाना अठरा जुलैपासून बंद आहे मात्र गेल्या दोन दिवसात त्यांना त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका रुग्णालयात दाखल झाले होते तेथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता त्याचा रिपोर्ट आज आला त्यानुसार डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला डॉक्टर यांना त्यांच्या दवाखान्यात आलेल्या एखाद्या रुग्णापासून लागण झाली असण्याची शक्यता आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे असंही डॉक्टर खटावकरांनी सांगितले लक्ष्मी पार्कमध्ये राहणारे निवृत्त प्राध्यापक त्यांचा मुलगा आणि मुंबईहून येथे आलेला मेहुणा अशा तिघांना यापूर्वी लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे असंही डॉक्टर खटवकर यांनी सांगितले दरम्यान नांदणी नाका परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून या ठिकाणी पालिकेतर्फे औषध फवारणी सुरू केली आहे असं मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितले दरम्यान आतापर्यंत जयसिंगपुरातील रुग्णांची संख्या सत्तावीस झाली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ